नमस्कार मित्रांनो, ए टू झेड महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये किती बेरोजगारी आहे, सरकारी जागा निघत नाहीत, मुले तीन तीन चार चार वर्ष पोलीस भरतीच्या आधी वाट पाहत होते, नंतर आता तलाठी भरती येणार आहे, त्यासाठी 4,644 तलाठी जागांसाठी जवळजवळ 11,50,265 अर्ज आलेले आहेत। भरपूर प्रमाणात तलाठीसाठी मुलांनी अप्लाय केलेलं आहे। यावरूनच समजून येत आहे की कशा प्रकारे बेरोजगारी महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे। नवीन जागा सरकारने कायम स्वरूपात काढल्या तर ही बेरोजगारी कमी होऊ शकते, परंतु सरकारचं कोणत्याही प्रकारे विद्यार्थ्यांवर ते लक्ष नाही। सरकार फक्त सरकार पाडण्यात व सरकार बनवण्यात सर्वच पार्टी याकडेच लक्ष आहे। चला तर मग आपण पाहूया या अर्जातून सरकारला किती रुपये जमा होऊ शकतात। समजा आपण जर ठरवलं 4,644 जागासाठी, आपण 4,644 या संख्येने 11,50,265 भाग देऊया तर काय आकडा येईल, किती जागा जागेसाठी आपण भागाकार करूयात। 4,644 ने भागल्यानंतर तुम्हाला समजून येईल की एका जागेसाठी किती बेरोजगारी आहे। एका जागेसाठी 247 मुलांनी अप्लाय केलेला आहे, म्हणजे पहा रेशो किती भयंकर रेशो आहे सध्या, की फक्त एक जागा आहे व जवळजवळ 250 मुलांनी यासाठी फॉर्म भरलेला आहे, म्हणजे 250 मुलांची फी या ठिकाणी वाया जाणार आहे, म्हणजे ते पण आपण कॅल्क्युलेट करून पाहूया। 247 आहे तर समजा आपण 245 पकडूया किंवा 246 पकडूया, एक जागा समजा भरली गेली, सरकारने फी पण त्याच्यासाठी 1,000 रुपये ते 900 रुपये ठेवलेली आहे। एक जागा पाहूया, 246 × 1,000, हा फी किती घेतली आहे सरकारने, म्हणजे एक जागा भरण्यासाठी जवळजवळ 2,50,000 रुपये सरकारने मुलांकडून घेतलेले आहेत। याची काही गरज नव्हती, समजा 200 रुपयापर्यंत फी किंवा 150 रुपये जे TCSला IBPSला जो खर्च येणार होता तेवढी जर सरकारने याच्या ठिकाणी खर्च घ्यायला पाहिजे होता, परंतु जे गरीब मुलं आहेत त्यांना 1,000 रुपये भरणे मुश्किल होणार आहे किंवा झालेलंच आहे, कारण की त्यांनी ऑलरेडी आता फॉर्म भरलेला असेल, आधीच बेरोजगारी आहे त्याच्यामुळेही इथे प्रॉब्लेम येत आहे। आता किती मुलांनी 1,000 फीमध्ये फीमुळे भरला नसेल ते माहिती नाही, त्याचा काही आकडेवारी येणार नाही, परंतु 11,50,265 अर्ज म्हणजे भरपूर अर्ज आहेत सरकारला। या ठिकाणी जवळजवळ 100 करोड रुपये फक्त या फीद्वारे मिळणार आहेत। आपण माहिती पाहूया काय आहे। राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने 4,644 तलाठी पदांसाठी अर्ज मागितले होते। ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 3 आठवड्यांची मुदत देण्यात आली होती। खुल्या गटात 1,000 तर इतर गटांसाठी 900 रुपये परीक्षा शुल्क ठेवण्यात आले होते। 17 जुलै ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती, मात्र उमेदवारांच्या आग्रहास्तव याला 1 दिवसाची मुदतवाढ देण्यात आली होती। त्यानुसार मंगळवारी रात्री अर्ज भरण्याची मुदत संपली तेव्हा 11,50,265 अर्ज प्राप्त झाले होते। दाखल अर्जापैकी सुमारे 10 लाख उमेदवारांनी शुल्क भरले आहे। शुल्क भरण्यासाठी गुरुवारपर्यंत 20 जुलै मुदत आहे। जे उमेदवार परीक्षा शुल्क भरतील तेच परीक्षेत पात्र असल्याने भूमी अभिलेख विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परीक्षेची वेळ आणि तारीख जाहीर केली जाईल। उमेदवारांच्या जास्त संख्येमुळे दररोज 50 ते 60 हजार उमेदवारांची राज्यातील विविध केंद्रावर परीक्षा घेतली जाणार असून ही परीक्षा 20 दिवस चालण्याची शक्यता असल्याचे भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते यांनी सांगितले। परीक्षेच्या निकालानंतर निवड सूची तयार होऊन पदावर कर्मचारी रुजू होण्यास नवे वर्ष उजाडण्याची शक्यता आहे। ही आहे लोकसत्ताने दिलेली बातमी। तर अशा प्रकारे एवढी बेरोजगारी महाराष्ट्रामध्ये आहे। सरकारने जवळजवळ 100 करोड रुपये मुलांकडून घेतलेले आहेत, याच ठिकाणी फी कमी करून जे खरंच मुलांना गरज आहे त्यांचे पण फॉर्म भरू शकले असते व फीमध्ये 100-200 रुपयापर्यंत ठीक होते की IBPS TCSला पण सरकारला खर्च द्यावा लागतो, पण हे फी भरपूर जास्त झालेली आहे। 1,000 रुपये आता फी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे, मुलांनी अभ्यासाला चालू केलेले आहे, जे मुलं क्लासेस सोडून गावी गेले होते त्यांनी आता परत क्लासेस जॉईन केलेले आहेत। सगळीकडे यूट्यूबवरती सगळीकडे सर्वांचेच क्लासेस, त्याची फी, नवीन पुस्तकं, सर्वांचे पब्लिकेशनचे पुस्तकं, त्यांची आता ब्रँडिंग जाहिरात चालू झालेली आहे भरती करून देतो म्हणून। काही क्लासेस काही अनाकारण आवश्यक नसतानाही जास्त फी आकारत आहेत मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी, परत एकदा तलाठीची भरती चालू झालेलीच आहे। तुम्हाला जर अशाच प्रकारची माहिती हवी असेल तर आमच्या ए टू झेड महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओ आवडला असल्यास लाईक बटन जरूर दाबा।